उरण तालुक्यातील करंजा येथे कोरोना विषाणूने रुद्र अवतार धारण केला आहे। बुधवारी करंजा येथील सुरकीचा पाडा, कासवले पाडा, कोळरी पाडा, नवा पाडा येथे तब्बल 42 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत। या बातमीने उरण आणि पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागातही हादरा बसला आहे। रविवारी करंजा येथे 21 कोरोना बाधित रुग्ण सापडले। सोमवारी 33 पैकी 28 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते। ही परिस्थिती इतकी चिंताजनक असतानाच बुधवारी करंजा येथे 42 कोरोना बाधित रुग्ण सापडले असल्याने संपूर्ण उरण तालुका हादरून गेला आहे। आज सापडलेल्या 42 रुग्णांमुळे करंजा येथील रुग्णांची संख्या 100 पार गेली आहे। ग्रामीण भागात इतके रुग्ण सापडले असल्याची ही पहिलीच घटना घडली आहे। त्यामुळे उरण तालुक्यासह रायगड जिल्ह्यातही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। एका कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने ही भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे। करंजा येथील आकडा हा दिवसेंदिवस वाढत चालला असून परिस्थिती अत्यंत चिंताजनक झाली असल्याने प्रशासनासमोर परिस्थिती आटोक्यात आणण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे। पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट।